तर नमस्कार मंडळी, सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आता तुम्ही बघताय सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. तो होता एका वडिलाच्या आपल्या मुलीसाठी दीपावलीनिमित्त. कारण आपली छोटीशी मुलगी साधारणतः 3 ते 4 वर्षाची असते आणि त्या मुलीला तो शेतकरी बाप विचारतोय का दीदी आपल्याला दीपावलीला नवे कपडे घ्यायचे. तर तेव्हा 3 ते 4 वर्षाची मुलगी स्वतः म्हणते की नाही पप्पा, मला ह्या दीपावलीला कपडे घ्यायचे नाही. कारण तिला माहिती आहे आपल्या वडिलांची परिस्थिती काय आहे. तर घ्यायचे तर घेऊ आपण, पण केव्हा? जेव्हा कापूस शिकू आणि तेव्हा त्याचे पैसे येतील तेव्हाच घेऊ, आपल्याकडे पैसे नाही, असे ते व्हिडिओमध्ये म्हणते. म्हणून म्हणतो आहे, साधारणतः शेतकऱ्यांच्या लहान लहान मुलं 3-4 वर्षाची असले त्यांनासुद्धा जाणीव आहे आपल्या वडिलांची. कारण त्यांच्यासमोर ते किती कष्ट करत आहे आणि त्याच्यातून त्यांना काय मिळतं आहे हे त्या मुलांनासुद्धा माहीत आहे. म्हणून दीपावली असो किंवा कोणताही सण असो, ते आपल्या वडिलांना शेतकऱ्यांची मुलं कधीच त्रास देतात एक उदाहरण म्हटलं तर त्या मुलीकडून आपल्याला शिकायला भेटतं.